काय नाही पाहिजे, काय द्याल? निघाले म्हटलं महाराज नवीन टी शर्ट घालून डुगू 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 डुगू. आमचे प्रसंगी गेल्यानंतर अशी काही मजा ओट्याची अवस्था असते, कारण की घाईघाईमध्ये डब्बा तुम्ही समजू शकता, अंडे दूध सगळं सगळं असं घाईघाई एकदा डब्बा पॅक करून द्यायचा, आणि भांडी पण बरीचशी म्हणजे दोन तीन त्यांना प्रकार देण्यामध्ये. आता हे सगळं मी ओटा क्लीन करून घेते, आवरून घेते. आणि माझ्याकडे हे बटरफ्लायचं ज्युसर तुम्ही बघू शकता. आणि आम्ही बरेच काळ नाशिकला म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी सकाळी उठल्यानंतर आम्ही भोपळ्याचा ज्यूस प्यायचो प्रशांतजी आणि मी. आणि हे ज्यूसर इतकं छान आहे म्हणजे याच्यामध्ये कट नव्हतं करत आम्ही, डायरेक्ट असं गाजर अख्खं भोपळा अख्खा म्हणजे लय झालं तर चार तुकडे वगैरे करून आणि मस्तपैकी ज्यूस तयार व्हायचा. आधी वेगळं होतं ऍक्च्युली, आणि मग ते खराब झालं म्हणून मग ते रिपेअर करायला गेलो आणि शॉपकीपरने सांगितलं की 4 दिवस लागेल. पण तेव्हा आम्हाला इतकं, ज्या वेळेस आम्ही 20-20 किलो वजन कमी केलं होतं, इतकं की नाही नाही आपला त्याच्यात खंड नाही पडला पाहिजे. तर मग त्यावेळेस प्रशांतजींनी लगेच हे बटरफ्लायचं त्यावेळेस 8,500 हे घेतलं होतं आणि खूप छान काम करतं हे. परंतु का होणार ठाऊक, मी ते काल काढलं आणि गाजर बीट मस्तपैकी स्वच्छ केले आणि इव्हन आम्ही आधी अख्खे टाकायचो पण मी काल छोटे पीस केले तरी सुद्धा निघालाच नाही ज्यूस. म्हटलं प्रशांतजींना सांगू बघा, कारण ते कुठली गोष्ट घरच्या घरी रिपेअर करता, मला काही बाहेर कधी जावं लागत नाही. पण ते बोलले हो हो बघतो आणि ते राहूनच गेलं. काय माहिती आता बऱ्याच दिवसापासून चाललं नाही म्हणून चाललं नाही की काय, तर प्लॅटफॉर्मच्या ह्या बाजूलाही म्हणजे इकडे तर गॅस आहे समोर नाही का, पण ही बाजू पण अशी भरलेली असते. त्याचं कारण सांगते मी, टीप हे बसत नाही खाली कुठल्या कप्प्यामध्ये, तर तिथे तर केटल आहे जे प्रशांतजींनी आणलं होतं की मी साईटवर नेईल आणि ग्रीन टी पिल पण ते घेऊन आले. तर मी असं लावून दिलंय, म्हटलं आपण गरम पाणी पीत जाऊ. एकदा पिले, 8 दिवस झाले लावून त्याला. त्यानंतर यात आहे गव्हाचं पीठ, यात आहे नागलीचं पीठ, इथे हे बटरफ्लायचं ज्यूसर, इथे आपलं हे कॅन स्टारचं मिक्सर ज्याला की 10-15 वर्ष झाले पण छान काम करतं, पण इथे खराब झालंय, जरा लूज झालं ते बटन लूज. तर मी टेप बीप लावून काम चाललंय. प्रशांतजी खूप माझ्या मागे पडले कधीचे, नवीन मिक्सर घे नवीन मिक्सर घे. माझ्याकडे 2 होतेही ऍक्च्युली, करीनाला एक पाठवलं पण मी त्यांना म्हटलं त्याच्यावर एवढा छान मसाला दळला जातो, जो छोटा पॉट असतो ना आपला चटणी पॉट, एकदम चिकन म्हणजे आपला मटनचा वगैरे काळा मसाला जो असतो कांदा खोबरं लसूणचा, एकदम चिकन छान अशी पेस्ट तयार होती. आवाज थोडा जास्त येतो जेव्हा मिक्सर चालवते तेव्हा, पण ठीक आहे ना, काम होत आहे मग कशासाठी. आणि अवन जे की ठाण्याला आतापासून खराब झालेला आहे, प्रतीक मला नेहमी सांगायचा मम्मा अवनचा जास्त उपयोग करणं चांगलं नसतं म्हणून मग मी ते रिपेअरच करत नाही, पण ते असं लावून ठेवलंय इथे शो साठी. मला असं वाटतं ते रिपेअर करून घ्यावं नाही का इमर्जन्सीसाठी. तर ही फुल लाईन अशी पसारा. आणि हो, हे प्रशांतजींना गोळ्या देण्यामध्ये त्यांना पाणी येतो कुठे, मला जिथे जागा मिळेल मी तिथे वस्तू ठेवत राहते की नंतर आहेच गो आपल्याला काय काम आहे आपण आवरत बसू. तर चला आता मी आवरून घेते घर. प्रशांतजींना डब्ब्यासाठी मी बनवली डांगरची भाजी. प्रशांतजींना मी डब्ब्यासाठी बनवली डांगरची भाजी, जी की मला स्वतःला खूप आवडते. माझ्या आईच्या घरी खूप बनायची डांगरची भाजी. हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण घालून थोडस गूळ टाकायची की ते डांगर गोड असं म्हणून गोड लागायचे, मला आठवत नाही एवढं. पण खूप बनायचे आईच्या घरी डांगरची भाजी. इवन माझे वडील डांगर पुऱ्या सुद्धा बनवायचे. पण आजकाल कसं ते डांगर किसून ते कणकेस भिजून तशा पुऱ्या तशा नाही म्हणत मी, ते डांगरची भाजी मध्ये भरून बनवायचे पुऱ्या. तर खूप छान, आपण जसं सांजोऱ्या करतो ना रव्याच्या, तशा पुऱ्या करायच्या, तर खूप छान लागायच्या. माझे वडील खूप सगळे पदार्थ बनवायचे आमच्यासाठी, मालपोय काय भजे काय गुळाचे भजे काय, तर खूप आमचे खायचे प्यायचे मजा होती. तर काम वगैरे माझे सगळे झाले, इवन स्वयंपाकाचे देखील भांडे वगैरे घासून झाले. काल मी व्हिडिओ अपलोड केला नाही कारण की काल प्रशांतजी दुपारनंतर घरी असता, मग आम्ही बाहेर गेलो मूवीला गेलो. आज जो मी व्हिडिओ टाकणार आहे तो मला आता एडिट करायचा आहे, तर मी आता व्हिडिओ एडिट करून घेते. माझा व्हिडिओ एडिट करून झालेला आहे. एका दुसऱ्या ताईंनी मला असं विचारलं होतं की तुम्ही व्हिडिओ कसा एडिट करता बा, कुठल्या ऍपवरनं करता. तर मी व्हीएनज ऍप आहे VN त्या ऍपवरनं मी माझे व्हिडिओ एडिट करते. ज्यावेळेस सुरुवात केली होती मी तेव्हा मी फिल्मोराचा यूज करत होते व्हिडिओ एडिट करायला. बऱ्याच दिवसांपासून VN ऍपचा यूज करते व्हिडिओ एडिट करायला. खूप म्हणजे खूप इझी आहे, बिलकुल अवघड नाहीये, कोणीही करू शकतं.
आणि तुम्हाला मला सांगायला आवडेल, सुरुवातीला जेव्हा चॅनल सुरू केलं तर सुरुवातीचे व्हिडिओ प्रतीक एडिट करत होता काहीतरी, त्याने 25-30 व्हिडिओ त्याने एडिट केले, तर मग मला त्याला सांगावं लागायचं. तेव्हा मी काय महिन्यात ना 3-4 व्हिडिओ टाकायची फक्त, तर मग मी ए प्रतीक करणारे एडिट, ए प्रतीक करणारे एडिट, आणि त्याला त्याचं काम असायचं, त्याचं कॉलेज वगैरे. तर मग ते मला असं वाटायचं की बाबरे किती याच्या रावण्या करा नाही का, आणि त्याला त्याची कामं पण करणं गरजेचं होतं. हो मम्मा मी त्याला सांगायचे, अरे मला शिकव, मला सांग कसं करता. मी आता मी युट्यूब, आज मला कळतंय की युट्यूबवर बघून मी शिकू शकत होते इझिली, पण तेव्हा मी इतकी सोशल नव्हतेच, म्हणजे हे या प्लॅटफॉर्मवर असेल इतकं नाही बघायची काही कुठल्या गोष्टी. आणि मग नंतर 25-30 करीनाने दोघांनी मिळून 25-1 व्हिडिओ एडिट केले असतील, पण करीनाने बिचारीने मात्र मला शिकवलं सगळं, म्हणजे सांगितलं त्याने कसं करायचं काय ते, काय एवढं अवघड नाही, खूप इझी आहे. आणि आजच्या तारखेत तुम्ही बघाल तर माझ्या चॅनलवर 1500 आसपास व्हिडिओ व्हायला आले असतील आय थिंक. तर बाकीचे सगळे जे व्हिडिओ आहेत ते मी एडिट केले, आणि मी काय खूप मोठा तीर नाही मारला, जसं मी तुम्हाला म्हटलं खूप इझी आहे, कोणी पण करू शकता. तर व्हिडिओ एडिट करून झालेला आहे आणि आता 1 वाजला आहे, तर उपवास आहे, सोमवार आहे, आता काहीतरी फोटोवा करूया. मी आता खात आहे ऑरेंज, तर ऑरेंज मी ना डायनिंग टेबलवर नाही ठेवत, फ्रीजमध्ये ठेवून देते. बनाना झालं, ऑरेंज झाले, कुठलेही फ्रुट्स, इवन ग्रेप्स झाले, ते चाचणं होतात त्याच्यावरती. तर मी कधी कधी काय करते, डायनिंग टेबलवर फ्रुट्स ठेवते आणि त्याच्या आजूबाजूला मी हीट स्प्रे मारून देते, परंतु असं वाटतं की नाही बुवा ते योग्य नाही नाही का, म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवले होते. आणि इतका फ्रेश हे ऑरेंज दिसतंय, पण तुम्हाला सांगते हे ऑरेंज शनिवार 8 रविवार नसो 10 दिवस झाले, 10 दिवसापूर्वी आणलेले ऑरेंज आहे. आणि माझीच चुकी झाली की मी एकदम एवढे नाही आणायला पाहिजे होते, कारण प्रशांतजींना ते घरातच नसतं आणि त्यांना फ्रूट खाण्यात विशेष इंटरेस्टही नाही, दिला तरी ते नाही खात. तर मध्ये माझ्याकडे एक ताई आल्या होत्या, त्या बोलल्या फ्रीजमध्ये का ठेवले, त्यांना मी दिलं होतं खाण्यासाठी, खूप गोड आहे. मग मी त्यांना तेच कारण सांगितलं की चाचणं होतात म्हणून. कशाने झाकून वगैरे ठेवू शकतो, पण तरी ते होतातच, कुठून ना कुठून त्या चाय कळतं त्यांना इथे फ्रुट्स आहे आणि ते येतातच बरोबर. त्याच्यामुळे मी बेस्ट वे फ्रीजमध्ये ठेवून देते, आणि जरा वेळापूर्वी मी बाहेर काढून ठेवले की त्यातला थंडपणा कमी व्हावा म्हणजे मला खाता येईल. तर चला आता मी हे 2-3 ऑरेंज खाऊन घेते, ज्याच्यामध्ये असतं विटामिन सी जे की आपल्या स्किनसाठी छान असतं. मी हे कूपन जरा लहान मुलींसारखं करते, तर बघा आज सकाळपासून माझ्या एवढ्या ऑर्डर्स आलेल्या आहेत. तर आता माझ्या बहिणीचा फोन आला होता आणि ती मला बोलली की मी तिला व्हिडिओ कॉल केला ऍक्च्युली, आणि मग म्हटली काय ग असं तसं आमच्या गप्पा वगैरे झाल्या. मग मी तिला म्हटलं अगं तुझ्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन झालं, कारण आधी नव्हतं. तर ती बोलली हो बघ ना म्हणे, मी बरं झालं मी तुलाच फोन करणार होती, तर मी मार्केटमध्ये चालली म्हणे, तर कुठलं घेऊ सनस्क्रीन. आता ती काही एवढं खूप असं नाही वापरत. मग मी तिला सांगितलं की तू हे बघ असं असं स्किन केअर कर असं तसं, आणि मग मी तिला बोलले की ह्या सगळ्या वस्तू तू ऑनलाईन का नाही घेत, ऑनलाईन स्वस्त पडतात, ऑफर्स असतात, आपले किती सगळे पैसे वाचतात, 30%, 40%, 50% फ्री ऑफर असते. तर तिची मुलगी साईडला बसलेली होती छोटी, आणि मग ती बोलली मावशी मम्मीला ऑनलाईन शॉपिंग करता नाही येत, असं. तर मग आता जे नाही करत त्यांना ते काही खूप अवघड आहे असं काही नाही, पण मग जे नाही करत त्यांना ते थोडंसं अवघड वाटतात त्या गोष्टी. ती बोलली मी काही घेत नाही असं तसं. तर मी म्हटलं बरं ठीक आहे, तुला वेळ असेल तेव्हा सांग, मी तुला डिटेलमध्ये सांगते. तर तसं मागे पण मला एक ताई बोलल्या की प्रोडक्ट कसे रिटर्न करायचे ते तुम्ही असं दाखवा, प्रॅक्टिकली दाखवा बघा मोबाईलमध्ये, कारण कुणाकुणाला नाही लक्षात येत. आणि ते काय खूप एवढी विशेष गोष्ट नाही आहे की बॉ मी खूप हुशार आहे आणि मला सगळं कळतं आणि तुम्हाला नाही कळत, खूप किरकोळ गोष्टी आहे. कोणी पण ते शिकू शकतं, पण ऑब्व्हियसली जे जास्त नाही करत किंवा जे त्या माझ्या बहिणीसारखं नाही त्या भानगडीत पडत, मग त्यांना थोडं ते डिफिकल्ट वाटतं, बाकी काही नाही. ट्रेटिन 0.25 ही बघा ही क्रीम मी मागवलेली आहे, ही मी माझ्या पिगमेंटेशनसाठी अमेझॉनवरनं मागवलेली आहे. त्यामध्ये काय ते बघू आपण. हे बॉक्स खोलायला मात्र फार मेहनत लागते. आणि याच्यामध्ये मी 3 लिपस्टिकचे शेड मागवलेले आहे जे की आहे शुगर ब्रँडचे, आणि ह्या शुगरच्या 3 लिपस्टिक मला 980 रुपीजमध्ये मिळत होत्या, ऑफर होती चांगली, म्हणून मग मी ह्या मागवल्या आहे. पण एक लिपस्टिक अशी आली आहे पाऊचमध्ये, हे असं हार्ट शेपमध्ये लिपस्टिक, लिक्विड लिपस्टिक आहे,
आणि ती अशा किती क्यूट अशा याच्यामध्ये आलेली आहे, क्यूट असं हे हार्ट शेप मध्ये ही लिपस्टिक आलेली आहे, हे बघा मस्त ना, खूप क्यूट वाटतंय. फर्स्ट टाइम अशी लिपस्टिक बघते मी छान. तर ह्या तीन आलेल्या आहेत शुगरच्या लिपस्टिक. त्यानंतर थर्ड बॉक्स मध्ये काय ते आपण बघूया. हे मेकअप ब्रश असतं ना ते याच्याने क्लीन करायचे असतात. आहे ब्युटी ब्लेंडर, एवढे सगळे मी मागवलेले आहे मेकअप ब्रश. माझ्याकडे ऑलरेडी एक दोन सेट आहे पण त्यांना घेऊन बऱ्यापैकी झाले होते दिवस, त्यामुळे मग मी आता हा नवीन मेकअप ब्रश सेट मागवला. आणि हे सगळे अमेझॉनचेच आहे, अमेझॉनवरनच मागवलेले आहे. फोर्थ बॉक्स मध्ये काय आपण बघूया. माय ग्लॅम काहीतरी 300 साडेतीनशेची लिपस्टिक होती जी तुम्हाला फक्त 99 रुपीज मध्ये मिळेल, तर मग मी ती पण ऑर्डर केली होती 99 रुपीज मध्ये माय ग्लॅमची लिपस्टिक, तर ती पण मी इथे मागवलेली आहे. याच्यामध्ये असा आवाज येतोय, तुम्ही समजू शकता काय मागवलेलं असेल याच्यामध्ये. काय मागवलंय बघा, नागलीचे पापड, 100 ग्रॅम पापड काहीतरी 90 कि 95 रुपयाला होते. आणि प्रशांतजींना नागलीचे पापड खूप आवडतात. ऍक्च्युली प्रशांतजींचं जे गाव आहे अंतापूर, तिकडे नागलीचे पापड खूप करतात. भाजून प्रशांतजींना खूप आवडतात, पण हे खूपच छोट्या साईजचे हे बघा. आता तो एक पापड म्हणजे एवढ्या साईजचा पापड असतो तर भाजण्याच्या आधी, भाजल्यावर तर विशेष फुलत नाही, भाजल्यावर तर फुलतच नाही, पण तळल्यानंतर एवढा हल्ले होतात ते पापड. तर ते बिचारे मधून मधून जेव्हा कधी नॉनव्हेज असतं त्यांना नागलीच्या पापडाची आठवण येते. तर मी म्हटलं आता इथे कुठे मागवायचे, नाशिकला राहत असताना मी विकत घेतले होते ताराबादवरनं पापड, तेव्हा काहीतरी 100-150 रुपयाला 100 पापड, 100 पापड. आणि हे बघा 100 रुपयामध्ये हे केवढे शाले, आणि ते पण हे भाजून खाण्याचे नाही यायचे कारण हे एकदम छोट्या साईजचे, हे तळूनच खायचे, म्हणजे तळून तर नाही खाऊ शकत ना. तर ते पापड मी म्हटलं एकदा मागवून बघू कसे काय मिळतात ते, बघू मी करेल प्रयत्न कधी कुठून शक्य झालं तर विकत. आता ह्या उन्हाळ्यामध्ये कोणी बनवून देतं का बा असा तपास करून बनवून मागवण्याचा प्रयत्न करेल मीही. आणि या सगळ्या वस्तू मी मागवलेल्या आहे. कॉस्मेटिक तुम्ही घ्यायला जा छोट्या छोट्या दुकानांमध्ये, आता प्रत्येक प्रोडक्टवर जी MRP लावली आहे ना तीच MRP लावून तुम्हाला प्रोडक्ट देतात. पण तेच जर तुम्ही ऑनलाईन घेतलं ना, आणि तुम्ही काहीच अवघड नाही, मी हेच सांगेल, तुम्ही तुमच्या मुलांना विचारा. मी जसं सांगितलं माझ्या मुलांनी मला व्हिडिओ एडिट करायला शिकवलं, त्या आजकालची मुलं जास्त ॲडव्हान्स आहेत, काय फरक पडतो आपल्याला जी गोष्ट माहीत नाही ती दुसऱ्याकडून जाणून घ्यायला. तर खूप जेव्हाही काही फेस्टिवल येतात तर प्रत्येक वेबसाईटवर खूप सगळ्या ऑफर्स असतात, जसं मी म्हटलं 30%, 40%, 50%, 90% पर्यंत चालल्या जातात काही काही ॲपवर ऑफर्स. तर ऑनलाईन घ्या, त्याच्याने तुमचे खूप पैसे वाचतील. तर आपण बघूया ही लिपस्टिक शेड कसा आहे, है ना. तर हे बघा हा जो शेड आहे हा असा आहे, पीच कलरचा आहे. शक्यतो मी बऱ्याचदा तुमच्याबरोबर शेअर करते, मी पिंक शेडच्याच लिपस्टिक वापरते, परंतु यावेळेस मी जरा डिफरंट 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 कलर ऑर्डर केले. तर कसा वाटतोय हा शेड लिपस्टिक, तर खूप क्यूट आहे. चला आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या काढल्या आहेत त्या सगळ्या जागेवर ठेवून देते त्यांच्या त्यांच्या. आत्ता परत हे एक प्रोडक्ट आलेलं आहे ऑर्डर. आणि लिपस्टिक ही ओठांवर जरी छान दिसत असेल आणि तिचा शेप खूप छान होता, परंतु ते लिप्स एकमेकांना चिटकत आहे, हा असे चिटकत आहे अक्षरशः एकमेकांना. तर कलर जरी छान दिसत असेल पण मला नाही आवडली. पण GPay पेमेंट करतो ना त्याच्यावर आपल्याला रिवॉर्ड्स असतं बघा, तर मी कधी ते चेक नाही करत बसत एवढं. पण करीना नेहमी आली का मग ती, मम्मा तुला किती रिवॉर्ड्स मिळाले तू चेक नाही करत, चेक नाही करत. आपण गुगल पेमेंट केल्यामुळे ते ऑफर्स असं, तर मी जस्ट ते चेक करत होते, खूप सगळ्या होत्या. तर त्या 980 मध्ये 3 मिळाल्या, पण पहिली तर फसली, म्हणजे कलर छान वाटतोय मला, थोडीशी सप्लाय केली मी बघा छान वाटतोय, परंतु लिप्स ओट जे आहे ते एकमेकांना चिटकत आहे, तर म्हणजे ही तर नाही आवडल्या. आय होप की दुसऱ्या दोन जे आहे त्या छान निघतील. आणि चला आता हे मी ओपन करून बघते याच्यामध्ये काय आहे ते. आणि यामध्ये आहे वॉटरप्रूफ ब्लश, प्रोफेशनल ब्लशर म्हटलंय, 3D वॉटरप्रूफ ब्लशर आहे हे. इथे मी थोडेसे मखाणे आणि शेंगदाणे भाजत आहे कारण की पुष्कळ 3 साडेतीन वाजले, तशी मला भूक तर नाही लागली,
पण मी विचार केला की आपण काहीच नाही खाल्लं तर मग आपल्याला रात्री जास्त भूक लागेल, म्हणून मग मी हे भासते आता इथे खाण्यासाठी. मखाणे वेट लॉसला चांगले असतात म्हणून मी कधीची खात होते, परंतु मला हे खरंच माहित नव्हतं की उपवासाला मखाणे चालतात. मी एकदा माझ्या मैत्रिणीच्या घरी गेली होती आणि त्या दिवशी मला उपवास होता. ती पण मराठी म्हणजे नागपूरतीच माहेर आहे, तर ती मला बोलली मखाणे चालतात उपवासाला, काहीतरी ते कमळाच्या फुलापासून बनलेले असं काहीतरी तिने त्याच्या मागचं मला रिझन सांगितलं आणि सांगितलं की मखाणे उपवासाला चालतात. आणि मग मी पण मैत्रिणीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून उपवासाच्या दिवशी मखाणे खाल्ले. तर तुम्हाला पण कुणाला माहिती आहे का ही गोष्ट की मखाणे उपवासाला चालतात बघ का, हे मला कमेंट करून नक्की सांगायचं. मी आता हे भाजलेले शेंगदाणे आणि मखाणे खाऊन घेते. त्याच्यावरती मी थोडंसं मीठ स्प्रिंकल केलं आणि छान लागतात ते खायला. तर हे बघा, या आहेत त्या लिपस्टिक ज्या मी मागवल्या. राईट साईडच्या दोन वॉटरप्रूफ आहेत, इकडच्या दोन थोड्या फेड झाल्या बऱ्याच तासांपूर्वी. 7-8 तासानंतर मी हे शूट घेते आणि तुम्हाला दाखवते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच, लव यू ऑल. बघा माझा फेवरेट जो कलर आहे पिंक, जो की 3 नंबरला आहे, तो किती छान डार्क दिसतो मस्त.